1991 साली या मतदारसंघातनं म्हणजे अहमदनगरमधनं बाळासाहेब विखे पाटील यांनी जनता दलाच्या पाठिंब्यावरती अपक्ष निवडणूक लढत होती. म्हणजे 91 पूर्वी बाळासाहेब विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते. अहमदनगरमधीलच अहमदनगर जिल्ह्यातील जो कोपरगाव मतदारसंघ आहे तिथनं ते 1971 पासून सलग खासदार होते. मात्र 91 पूर्वी त्यांनी राजीव गांधी यांच्या विरोधात एक फोरम काढला, त्याच्याबद्दल त्यांच्यावरती बरेच आरोप प्रत्यारोप झाले आणि काँग्रेसने त्या नाराजीतनं त्यांचं तिकीट 91 साली नाकारलं. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांनी बंडखोरी केली आणि अहमदनगर मतदारसंघामधून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये इथे यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते आणि गडाखांसाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत इथे बऱ्याच सभा घेतल्या होत्या. त्या सभांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. जेव्हा या मतदारसंघाचा निकाल लागला तेव्हा बाळासाहेब विखे पाटील हे पराभूत झाले. म्हणजे त्यावेळेस ते 11,637 मतांनी पराभूत झाले होते. आणि जेव्हा निकाल लागला त्याच्या निकालाच्या पुढच्याच महिन्यामध्ये विखे पाटलांनी या निवडणुकीला औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिलं. त्यांनी असा दावा केला होता की गडाख आणि शरद पवार यांनी माझ्याबद्दल, मी जनता दलाचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना पैसे दिले, मी मतदारसंघामध्ये सायकल वाटप केलं, मी पैशाचं वाटप केलं, अशा पद्धतीचं चारित्र्य हनन केलं आणि त्यामुळे मी पराभूत झालो, असे आरोप विखे पाटील यांनी केले. उच्च न्यायालयाने त्याच्याबद्दल सुनावणी घेतली आणि त्या सुनावणी अंती यशवंतराव गडाख यांची खासदारकी रद्द ठरवली होती. किंबहुना ते आरोप सिद्ध झाल्याने त्यांना 6 वर्षासाठी निवडणूक लढवण्यासाठी देखील बंदी घातली गेली होती. आणि शरद पवार यांच्यावरती देखील त्या निकालामध्ये बरेचसे ताशेरे ओढले गेले होते. पुढे या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं. त्या आव्हानामध्ये शरद पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला, त्यांच्याबद्दलचे काही ताशेरे जे होते ते ताशेरे हटवले. त्याबद्दल त्यासोबतच त्यांना जे काही उच्च न्यायालयाने अवमानाबद्दल नोटीस बजावली होती ती नोटीसही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. मात्र गडाख यांची खासदारकी सर्वोच्च न्यायालयाने देखील रद्द ठरवली होती. त्यामुळे विखे आणि पवार हा जो संघर्ष आहे त्या संघर्षाला ही एक किनार आहे. त्या निवडणुकीमध्ये पवारांना प्रचंड आरोप प्रत्यारोपांना त्या निकालानंतर सामोरं जावं लागलं होतं. किंबहुना आपलं गडाख यांनी त्यांचं जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे अर्धविराम, या अर्धविराम या चरित्रात ते असं म्हणतात की कोर्टाने माझी खासदारकी रद्द करून विखे निवडून आल्याचं निकालपत्र ऐकताच मी अस्वस्थ झालो. शरद पवारांवर कोर्टाने ताशेरे ओढले, विधानसभेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. शरद पवारांना या कोर्ट केसमुळे झालेला त्रास पाहून खूप वाईट वाटायचं. एवढ्या मोठ्या माणसाला हे सर्व सहन करावं लागतं याची खंत सदैव माझ्या मनात असे. म्हणजे माझ्यामुळे शरद पवार यांना कोर्टाची पायरी चढावी लागली ही खंत गडाखांनी अनेक वेळा बोलून दाखवली. आणि हा जो काही विखे गडाख खटला होता जो न्यायालयामध्ये गाजला याच्यानंतरच पुढच्या काळामध्ये आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली दिसते. त्यामुळे तेव्हापासून जो काही विखे पवार संघर्ष पेटलेला आहे तो संघर्ष आज तागायत कायम आहे. 2019 लोकसभेपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते आणि सुजय विखे हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडनं लोकसभेचं तिकीट मागत होते. मात्र शरद पवारांनी त्याला मान्यता दिली नाही. पुढे सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेले आणि खासदार झाले. 1919 निवडणुकीमध्ये त्यांनी शरद पवारांचे जे उमेदवार होते संग्राम जगताप यांचा पराभव केला. आणि 2024 विखे यांच्या विरोधात प्रतिस्पर्धी कोण राहील याच्याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. त्यातच 2019 जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये पारनेर मतदारसंघातनं निलेश लंके हे पूर्वाश्रमी जे शिवसैनिक असलेले कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षातनं आमदार झाले. निलेश लंके यांची जी काही कार्यपद्धती आहे किंवा त्यांनी कोविड काळामध्ये जी कामं केली ती शरद पवारांनी पाहिली आणि त्यांचा जो लोकांशी थेट कनेक्ट आहे किंवा लोकांशी संवाद साधण्याची त्यांची काही वेगळी शैली आहे त्याच्यामुळे विखेसारख्या प्रस्थापित नेत्याला निलेश लंके हे शह देऊ शकतात अशी चुणूक कदाचित शरद पवार यांना निलेश लंके यांच्यामध्ये दिसली होती. त्यामुळेच शरद पवार हे सातत्याने पारनेर मतदारसंघामध्ये दौरे करत होते किंवा निलेश लंके यांच्याशी त्यांनी संपर्क वाढवलेला दिसतो आहे. आणि कदाचित त्यामुळेच विखे पाटील हे सुद्धा सावध झाले होते. त्यांनाही अशी कदाचित भीती होती की शरद पवार हे निलेश लंके यांना आपल्या विरोधात या मतदारसंघातनं उमेदवार म्हणून उतरवू शकतात. त्यामुळे एक असं दिसत आहे की जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले त्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री म्हणून सहभागी झाले आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बनले त्यानंतर विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये तीव्र संघर्ष सुरू झालेला दिसतोय.